फ्लाईओवर से रविवार की दोपहर गुजर रहे वाहन चालक के सामने अचानक से मांझा आ गया। वाहन चालक ने मांझे को किसी तरह उंगलियों से रोका, लेकिन इस बीच गर्दन कटने से चालक लहूलुहान हो गया। हालांकि चालक की जान बच गई, लेकिन इस हादसे ने सड़क से आवाजाही करने वाली वाहन चालकों की चिंता बढ़ गई है। घायल व्यक्ति महालगी नगर निवासी राजेश क्षीरसागर है। वे रविवार की दोपहर करीब 1:30 बजे दोपहिया से अपने मित्र के साथ फ्लाईओवर के ऊपर से गुजर रहे थे। इसी दौरान जब उन्हें मांझे से गला कटने की आहट हुई तो उन्होंने दोनों हाथों से मांझे को दूर करने का प्रयास शुरू कर दिया। इस चक्कर में चालक की उंगलियां भी कट गई, लेकिन तुरंत चौकन्ना होने से बचाव करने से बड़ा हादसा टल गया। लेकिन इस हादसे में वे बुरी तरह जख्मी हो गए। उन्हें तुरंत ही उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। उल्लेखनीय है कि मांझे से हर साल जानलेवा घटनाएं घटती है। पुलिस व मनपा ने नायलॉन मांझे के खिलाफ मुहिम शुरू की है। कई इलाकों में नायलॉन मांझे की चक्रिया भी जब्त की गई है, लेकिन अब भी नायलॉन मांझे की बिक्री धड़ल्ले से शुरू है। पिछले कुछ दिनों से नागपुर में जगह जगह पतंगबाजी देखने को मिल रही है, इससे वाहन चालकों की चिंता बढ़ गई है। ऐसा ही रहा तो आगे कई घटनाओं की आशंका बनी रहेगी। इसके लिए प्रशासन को अपना अभियान और सख्त करने की आवश्यकता है। मांझे से जख्मी क्षीरसागर अब भी इस घटना से सहमे हुए है। मी प्राध्यापक डॉक्टर राजेश क्षीरसागर, काल माझ्या मित्रासोबत दुचाकी वाहनाने सदर उड्डाण पुलावरती नागपूरला परत असताना माझ्यासोबत ही घटना घडली। नायलॉन मांझ्याने अक्षरशः माझ्या गळ्यावरती आक्रमण केला, हल्ला केला असं मी म्हणेल आहे। जेव्हा की त्यांनी माझं जॅकेटची चैन आणि टी शर्ट टाकून गळ्यावर सुद्धा इथे बघा तुम्हाला दिसेल की मोठ्या प्रमाणात घाव झालेला आहे, आणि तो वाचवण्यासाठी मी त्या 2 सेकंदामध्ये माझे हात पुढे केला तर अक्षरशः तर माझी बोटे कापल्या गेली आहे। तिथे मला टाके लागले, स्टिचेस पडले आहेत 3-4, इथे पण 2 स्टिचेस आहेत। अशा पैकी जी घटना भयावह घटना होती, त्यामुळे मी अक्षरशः हादरून गेलो। माझ्या मित्राला प्राचार्य गणोका सरांना सुद्धा खांद्यावरती उजव्या बाजूला थोडासा घाव लागलेला आहे। याच्यामध्ये दवाखान्यात जाऊन आम्ही उपचार घेतलेला आहे, स्टिचेस लागलेले आहेत। मी एकच सांगितलं आहे महानगरपालिका प्रशासनाला की ही जी काही कार्य तुमची कार्यवाही ही पुन्हा कडक करा, कोणाची दयामाया आहे की बाळगू नका, आणि सर त्यांना पुढच्या स्वाधीन करा आणि त्यांच्यावर कलमा लावा। पोलीस विभागाला पण माझं सांगणं आहे की त्याच्यावर हत्येचा गुन्हासारख्या काही कलमा असतील तर त्याच्यावर ती लावा आणि एखाद्याला तुरुंगात पाठवा, जेणेकरून बाकीच्यांना वसा पाहिजे। एखाद्या पडल्याशिवाय बाकीच्यांना ते काढणार नाही। आणि नागपूरकरांना मी एकच विनंती करेल आहे, मकर संक्रांतसारखा सण तुम्ही साजरा करा, आनंद उत्सव आहे, पतंग उगायला काही प्रॉब्लेम नाही, पण अशा जीवघेण्या शस्त्रांचा वापर मात्र तुम्ही करू नका, की जेणेकरून मनुष्य जीव तर नव्हे किंबहुना पशु आणि पक्षीसुद्धा जीव मोठ्या प्रमाणात जाताना आपण पाहतो आहे, आणि पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात मरताना आणि फासावर लटकताना आपण गल्लीमध्ये ओढ्यामध्ये कुठेही झाडावरती आपण पाहतो आहे। एक माझा नंबर विनंती आहे, उत्सव साजरा करा पण दुसऱ्याच्या जीवावर बेतते असं नका। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, PCN न्यूज नागपूर।